हे सरकार महाराष्ट्रामधलं म्हणजे नवीन सरकार येऊ नये महाविकास आघाडीचं, यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून मी जे म्हणतोय पुढली तयारी केली. 20 तारखेला मतदान आहे, 23 तारखेला निकाल आहे आणि 26 तारखेपर्यंत सरकार स्थापन करायचं आहे. एवढा कमी वेळ दिला जात नाही खरं म्हणजे आपण आतापर्यंत इतिहास पाहिला असेल. महाविकास आघाडी निवडणुका लढते आणि जिंकणार आहे. 23ला जर मतमोजणी आहे तर निकाल पूर्ण लागेपर्यंत 24 तारीख उजाडणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जिंकलेले आमदार इथे येतील. त्यांना अजून एक दिवस लागेल. महाराष्ट्र फार दुर्गम आहे. 26 तारखेला म्हणजे बैठका घेणं, विधिमंडळ पक्षाचे नेते निवडणं, राज्यपालांकडे दावा करणं, यासाठी किमान वेळ लागतो तो दिलेला नाही. 26 तारखेपर्यंत सरकार हे बनवू शकले नाहीत म्हणून राष्ट्रपती राजवट पुढे 6 महिने लावा हे यांचं फार मोठं कारस्थान अमित शहांचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात स्वाभिमानी लोकांचं सरकार बनू द्यायचं नाही आणि हे राज्य महाराष्ट्राच्या शत्रूंच्याच हातात राहावं. सुरत, अहमदाबाद आणि गुवाहाटीला ज्यांनी कांड केली सगळी त्यांच्या हातात राज्य राहावं, यासाठी राष्ट्रपती राजवट लगेच लावायची 26 तारखे. म्हणून फक्त 2 दिवसाचा कालावधी सरकार बनवायला दिलेला आहे. लोकशाहीच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचा घाणेरडा प्रकार कधी झाला नाही जो अमित शाह करतायत. कारण ते महाराष्ट्राचे नंबर एक शत्रू आहेत आणि बाकी एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवार हे त्या महाराष्ट्राच्या दुश्मनांचे हस्तक आहेत, मांडलिक आहेत.